केंद्रीय मंत्रिमंडळाने गणपती उत्सव दरम्यान देशातील महिलांना महत्त्वाचा निर्णय घेऊन भेट दिली आहे। नुकतीच संपन्न झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ सभेत महिलांना 33% राखीव जागेची घोषणा करण्यात आली आहे। आता लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण पारित करण्यात आल्याने देशभरातील महिलांना आनंदाचे वातावरण पसरले आहे। अमरावती शहरातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता मोदी है तो मुमकिन है अशा प्रतिक्रियासह अनेकांनी प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानले। वापस इकड़े 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 मोबाइल मागे मागून हाँ मैडम नवीन संसद, नवीन संकल्प, नारी शक्ति वंदन विधेयक हे बिल केंद्रामध्ये कॅबिनेट मध्ये पास झालेला आहे। महिलांना 33% आरक्षण देऊन हमारे लिए बहुत गर्व की बात है और बहुत गौरव की बात है जो हमारे मोदी जी ने हमारे सम्मान मान सम्मान हमारे अधिकार हर सामाजिक क्षेत्र में हर क्षेत्र में राजनीतिक क्षेत्र में और भी जो भी महिलाओं के लिए योजनाएं वगैरह निकाली आज तक मोदी जी ने बहुत सारे महिलाओं के लिए काम किए हैं। लेकिन आज ये जो गौरव का दिन आया है ये हमारे लिए मोदी जी को हम सभी को महिलाएँ मिलकर धन्यवाद देते हैं और उनका तहे दिल से उनको धन्यवाद भी देते हैं और सभी महिलाओं के लिए बहुत खुशी का दिन है, आनंद का दिन है। इसलिए हम सभी महिला मोर्चा ने यहाँ पर कार्यालय में आके आज जल्लोष का प्रोग्राम किया है और सभी महिलाएं बहुत खुश हैं जो हमें ये आरक्षण मिला है। लोकसभा में, विधानसभा में, हमारे महानगर पालिका में सभी तरफ से महिलाओं आज आनंदित हो उठी हैं। मोदी जी है तो मुमकिन है, मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता नुकतच महिलांसाठी 33% आरक्षण पारित झाल्यामुळे सर्व महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। खरं पाहिलं तर एवढ्या 70 वर्षाच्या कार्यकाळात अनेक महिलांनी त्यासाठी प्रयत्न केले, अनेक वेळा त्याच्यासाठी जे जे करता आलं ते महिलांनी मागणी केली, परंतु कोणीही त्याची दखल आतापर्यंत घेतलेली नाही। आता नुकतीच झालेल्या अधिवेशनामध्ये मोदीजींना हा ठराव आणून तो पारित केला। आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात महिलांना 33% आरक्षण मिळालं आणि त्यामुळे बाबासाहेबांचा आरक्षणाचा जो मुद्दा होता की राजकीय आरक्षण महिलांना महानगरपालिकेमध्ये होतं, परंतु
प्रत्येक ठिकाणी महिलांना 33% आरक्षण राजकीय क्षेत्रात मिळावं असा बाबासाहेबांचा विषय होता, परंतु तो विषय आतापर्यंत कोणीही त्याकडे लक्ष दिलं नव्हतं। परंतु भारतीय जनता पार्टीचे मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले त्यांनी अनेक चांगले निर्णय केले, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। खरोखर भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींचे मनपूर्वक अभिनंदन करते। सर्व महिलांमध्ये या आनंदाचं वातावरण असून महिलांना खरा न्याय आत्ता मिळालेला आहे। मी सौ सुनंदा विनोद खरड, माजी नगरसेविका, प्रभाग क्रमांक 17, गडगडेश्वर। नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप मी सर्वप्रथम सर्व महिला भगिनींच्या वतीने खूप खूप आभार मानते, अभिनंदनही करते, की कारण की हा जो महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये जे आरक्षण दिलं हे असं कुठल्याही पक्षाचे नेते करू शकले नाही, ते आज मोदीजींनी करून दाखवलं। त्यांनी महिलांचा सन्मान वाढवला आणि आम्हा महिलांना ही खूप मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे आणि महिलांसाठी खूप अभिनंदनाची गोष्ट आहे। म्हणून मी पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांचे पुनश्च अभिनंदन करते आणि आभार मानते की त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं, त्याबद्दल खूप खूप त्यांचं अभिनंदन। राज्यसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी महिलांना 33% आरक्षण देण्यात यावं या विधेयकाला नुकतंच कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। महिलांसाठी हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे बिल रखडलेलं होतं, याची निश्चितपणाने मोदी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये हे बिल पास झालं याची इतिहासात नोंद होणार आहे। महिलांना एक चांगलं विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी महिलांना आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे। यापूर्वी विधानसभेमध्ये 43 आणि राज्यसभेमध्ये 78 महिला होत्या, परंतु आता विधानसभेमध्ये 100 आणि राज्यसभेमध्ये 200 महिला जातील ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना आपलं नेतृत्व दाखवण्याची एक चांगली संधी मिळणार आहे आणि हे सगळं मोदी सरकारच्या माध्यमातूनच शक्य आहे। मोदी हे तो मुमकिन आहे। खरोखर मोदींच्या कार्यकाळामध्ये महिलांना सुरक्षा, मान सन्मान, न्याय आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळे या निर्णयाचं मी मनापासून